आता लोक म्हणतात की आमच्यासोबत सुद्धा होत आहे आणि आमच्या रिलेटिव्ह बरोबर होत आहे, फ्रेंड्स बरोबर होत आहे, हे आता लोक बोलतात. तर हे कॉमनली घडत आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्रात. त्यावेळी मी कोणाकडे मदत मागायला गेले नाही. ऍक्च्युली माझ्या तो रागात मी तो व्हिडिओ केला, कारण मला माझ्या भावना पोचवायच्या होत्या आणि मी तो फेसबुकवर टाकला. त्यानंतर तो व्हायरल झाला आणि मला सगळ्यात पहिला अप्रोच जो केला तो मनसेच्या लोकांनी केला. तिथल्या लोकल पदाधिकारी जे आहेत त्यांनी संपर्क साधला, ते माझ्यासोबत आले त्या ठिकाणी आणि त्यांनी जाब विचारला त्यांच्या त्या माणसाला ज्यांनी हा प्रकार केला होता त्या बापलेकांना. आणि त्यांच्याकडनं मला मराठी त्यांच्याकडून माफी हवी होती. माझी बाकी काहीच अपेक्षा नव्हती. माझी फक्त एवढीच अपेक्षा होती की त्यांनी मराठीतून माफी मागावी, माझी आणि सगळ्या मराठी माणसांची. ती त्यांनी घेतली होती, म्हणजे व्हिडिओत केली होती. आत्ता शर्मिला वहिनींनी दिली भेट घेतली ती यासाठी की मलाही त्यांचे आभार मानायचे होते की मनसैनिक सगळ्यात आधी आमच्या मदतीला आले, त्यानंतर सगळे पार्टीज आल्या. नंतर जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली त्यावेळी सगळ्याच पार्टीज आल्या, पण सुरुवातीला हे आले आणि माझ्यासोबत तिथे येऊन त्यांनी मदत केली होती वगैरे. आत्ता शर्मिला वहिनींनी पण तेच अभिनंदन केलं की तू ब्रेव्हली पुढे आलीस, कारण कोणी बोलत नाही. अनेकांबरोबर मराठी अनेक कुटुंबांबरोबर हा प्रकार घडतोय सध्या मुंबईमध्ये, पण कोणी समोर येऊन बोलत नाही. मी येऊन बोलले म्हणून हे सगळं व्हायरल झालं आणि आता लोक म्हणतात की आमच्यासोबत सुद्धा होत आहे आणि आमच्या रिलेटिव्ह बरोबर होत आहे, फ्रेंड्स बरोबर होत आहे, हे आता लोक बोलतात. तर हे कॉमनली घडत आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्रात. तर मला वाटतं की आता माझ्यासोबत जी घटना घडली आणि हे एवढं सगळं व्हायरल झालं, त्यानंतर तरी लोक पुढे येतील आणि बोलतील त्यांच्यासोबत जेव्हा असं काही घडेल तेव्हा. राज ठाकरे यांच्याशी काही बोलणं झालंय का, फोनवरनं काही संभाषण वगैरे होऊ शकलं? हां, नाही, त्यांच्याशी माझं पर्सनली बोलणं नाही झालंय, पण त्यांनी आज ट्विट केलंय. मी आता येताना ऑन द वे असतानाच पाहिलं की त्यांनी ट्विट केलंय या संदर्भामध्ये. तुम्ही हा सगळा प्रकार फेसबुकमधून उघड केला, मनसे कार्यकर्ते तिथे गेले, माफीना वगैरे झाला, पण तुम्हाला जी जागा अपेक्षित होती त्या इमारतीत ती आता देण्यास ते तयार आहेत का? त्या इमारतीतले लोक तयारच होते. इनफॅक्ट मी ज्यांची जागा बघायला गेले होते ते सुद्धा तयारच होते कायम द्यायला. आणि हा सगळा प्रकार त्यांच्या सेक्रेटरीने केला, त्या इमारतीच्या सेक्रेटरीने केला. आणि त्यानंतर मी त्या ओनरला जेव्हा कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की असा असा प्रकार आमच्या सोबत घडलाय घरी आल्यानंतर, तेव्हा तिला सुद्धा राग आला आणि ती म्हणाली की आम्ही बिल्डिंगच्या कमिटीकडे बोलतो, असा कोणता रूल कोणी लावू शकत नाही. आणि आता त्यांनी सेक्रेटरी पदावरून त्यांना काढून टाकलंय. त्यांना ते स्वतः सुद्धा गुजरात म्हणजे गुजरातीच आहेत सगळे त्या बिल्डिंगमध्ये, तर त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता मला जागा देण्यासाठी. तुम्ही आता तिथे ती जागा घेणार आहात का, त्या इथून पुढची कशी प्रक्रिया तुम्ही करणार? नाही नाही, ती जागा ऍक्च्युली मला माझ्या वापरासाठी खूप छोटी आहे, पण प्रकार असा झाला की आम्ही ती बघून बाहेर आलो लॉक लावून. आणि ह्यांनी कशासाठी आलाय, तुम्ही राहायला आलाय की व्यवसायासाठी आलाय की आणखी कशासाठी आलाय, भाड्याने घेणार आहात विकत घेणार आहात, काही कसलंच काही न विचारता फक्त महाराष्ट्रीयन. म्हणून ते सुरू झालं की नाही नाही महाराष्ट्रीयन इधर अलाउड ही नाही आहे, मराठी लोक को हम लोग अलाउ नाही करतात.